रेल्वे प्रवाशांना लुटणारे स्वतः लोहमार्ग पोलीस निघाल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. रत्नागिरी इथून आलेले संजय नलावडे हे ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर लघुशंकेला गेले असताना दोघांनी त्यांना गाठलं. आपण पोलीस असून अमुक अमुक गुन्ह्यात तुला आम्ही अटक करू आणि तसं करायचं नसेल तर पैसे द्या अशी बतावणी केली. यावेळी लुटल्यानंतर संजय नलावडे यांना या दोघांनी मारहाण केली. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन अंगठ्या लुटण्याचाही प्रयत्न केला. या घटनेनंतर नलावडे यांनी कळवा स्थानिकांच्या मदतीने त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. त्या दोघांपैकी सुभाष नागरे हा लोहमार्ग पोलीस आहे तर त्याचा सहकारी असलेला भूषण मोरे हा होमगार्ड शिपाई आहे. या दोघांनी अशा प्रकारे किती जणांना लुटलंय याचा आता पोलीस तपास करत आहेत. त्याने मला भरपूर मार मारले. माझ्या गळ्यातली चेन घेतली, दोन अंगठ्या घेतल्या, 10,000 रुपये घेतले. त्याच्यानंतर मला 1:30 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत भरपूर मारित होते ते दोघे जण मारित होते. आणि त्याने सांगितलं हा गुन्हा इथंच क्लोज कर. हा जर गुन्हा इथं क्लोज नाही केला तर तुला आम्ही घरामध्ये येऊन पण पडत मारून.